आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार विरोधात बेमुदत उपोषण। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणासाठी वरदान ठरलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी कामगारांना मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न देखील एसटी कामगारांच्या समोर उभा राहिल्याने गेल्या काही महिन्यात 28 ते 29 एसटी कामगारांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली। त्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना 1500 ते अधिकाऱ्यांना 5000 दिवाळी भेट दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केल्याची भावना एसटी कामगारांमध्ये निर्माण झाल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील एसटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे। या आंदोलनाच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एसटी आगारातील कामगारांनी देखील बेमुदत आंदोलन सुरू केलं असून सदरच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या ज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करावा, राज्य सरकारप्रमाणे देय भत्ता 28% फरकासह अदा करावा, मान्य केल्यानुसार देय घरभाडे भत्ता 7, 14, 21% वरून 8, 16, 24% लागू करावा, राज्य सरकारप्रमाणे सण उचल 12,500 रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी, तसेच दिवाळीपूर्वी एसटी कामगारांना 15,000 रुपये बोनस देण्यात यावा आदी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एसटी कामगारांचे आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती एसटी कामगारांनी दिली आहे। सर्व संघटनांनी कृती समिती स्थापन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे। 27 तारखेला अहमदनगर येथे उपोषण सुरू झाले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आगारात 250 आगारामधून सर्व कर्मचारी कोणीही कामावर न जाता स्वयंस्फूर्तीने उपोषण करीत आहे। आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या 28% एसटी कामगारांना 28% महागाई भत्ता दिला पाहिजे, घरभाडे भत्ता 7, 14, 21 वरून 8, 16, 24% लागू करावा, वेतनवाढीचा दर मान्य केल्यानुसार 2% वरून 3% करण्यात यावे, दीपावली अग्रिम उचल 12,500 देण्यात यावे आणि 15,000 रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात यावे, अशा या मागण्यांसंदर्भात उपोषण आहेत। आणि प्रामुख्याने मागणी अशी कर्मचाऱ्यांकडून पुढे येते की या एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत। वारंवार पत्रव्यवहार करून 3 वर्षाची मुदत संपूनही एसटी कर्मचाऱ्यांची दिनी हे महामंडळ देण्यास असमर्थ आहेत। तोट्याचे कारण पुढे करून वारंवार पुढे चालढकल केली जात आहे। या एसटीच्या तोट्याला एसटीचा कर्मचारी जबाबदार नाही असं असताना या ठिकाणी या आर्थिक पगार कमी असल्यामुळं एसटीबरोबर जवळजवळ 27 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्याचा या आत्महत्या जबाबदार ही एसटी महामंडळातील जी आर्थिक परिस्थिती आहे ती मेन कारण आहे। तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक प्रश्नाकडं मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नाकडं या शासनाने लक्ष देण्यासाठी आजचं हे उपोषण आम्ही एसटी कर्मचारी करत आहोत। बेमुदत आपलं उपोषण असेल, आंदोलन असेल, हे करण्याची वेळ आता येत आहे। तरी पण आमच्या ह्या गेल्या वर्षापासून या कमी पगार असल्या कारणाने एसटी महामंडळात आमच्या चालक बांधव मेकॅनिकल अशा अनेक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 26 ते 29 कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत। यापुढे हे शासन अजून किती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जीव घेणार आहे हे आम्हाला समजत नाही। त्यासाठी आमच्या केंद्रीय कार्यकारिणीवर आमच्या मुंबई येथे आझाद मैदान येथे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची 27/10/2021 रोजी बेमुदत उपोषण चालू आहे। तिथे पण राज्य सरकारचे परिवहन मंत्री असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्याशी काल चर्चा निष्फळ ठरलेली आहे। आमच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या नाहीत, त्याचप्रमाणे हा त्यामुळे आमच्या मागण्या 28% जे आम्हाला महागाई भत्ता आहे तो शासनाने फरकासह देण्यात यावा, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे 7, 14, 21% वरून 8, 16, 24% असा लागू करावा, प्रत्येक वेळेस
ज्याप्रमाणे वेतनवाढीचा दर मान्य केलेला आहे तो 2%वरून 3% आदा करण्यात यावा आणि दीपावलीचा जो सण असतो दरवर्षी त्यासाठी जो अग्रिम परता जो उचल देतात राज्य शासनाच्या नियमानुसार 12,500 रुपये देण्यात यावे आणि दिवाळी भेट म्हणून 15,000 रुपये देण्यात यावे आणि ह्या मागण्या आम्ही सतत वारंवार उपोषण असेल आंदोलन असेल या माध्यमातून करत आलेलो आहोत, परंतु कुठल्या प्रकारची सोडवणूक हे शासन या पूर्वीच्या शासनाने केलेलं नाही, आत्ता आलेल्या शासनाने काही केलेलं नाही आहे। त्यासाठी आमची प्रामुख्याने एकच मागणी असेल का एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालं पाहिजे आणि एकदा जर राज्य शासनात विलीनीकरण जर झाले तर शासनाला पण या अशा प्रत्येक वेळेस एसटी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्याला आहे उपोषण आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। त्यामुळे राज्य शासनाला एवढीच आमची विनंती असेल का यापुढे एसटी महामंडळाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा यापुढे आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी शासनाने लवकरात लवकर आमची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीरामपूर आगारात सर्व कर्मचारी उपोषणासाठी बसलेलो आहोत। हे उपोषण आमचं फक्त एवढंच मागणी आमची, शासनात आमचं विलीनीकरण झालं पाहिजे। या तुटपुंजा पगारामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही, याच्यात आमच्या मुलांचं भवितव्य काय आहे। शासनाने 5% DA जाहीर केला, 5% DA-मध्ये 500 रुपये पगार वाढ होते आणि शासनाने 2,500 रुपये बोनस म्हणून जाहीर केला। या बोनसमध्ये मुलांचे कपडेसुद्धा होत नाही आणि या तुटपुंजा पगारामध्ये आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा। आज आम दुसऱ्या डिपार्टमेंटचं पाहिलं तर त्यांच्या आणि आमच्या पगारात किती मोठी तफावत आहे हे आम्हाला इतरांना आमचे पगार सांगण्याससुद्धा लाज वाटते की आमचा पगार किती। हे शासनाने हे आमची भावना समजून घेतल्या पाहिजे आणि आमचं शासनात विलीनीकरण केलं पाहिजे, एवढंच म्हणणार। या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष VK गर्जे, सचिव देविदास कहाणे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष KB कुसमुडे, SL चांदणे, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस संघटनेचे सचिव S पवार आदींसह एसटी महामंडळातील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।